अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडणारा आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि एका नवीन पद्धतीत आलू पराठा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. नेहमीपेक्षा 100% वेगळ्या पद्धतीत हा आलू पराठा आज आपण तयार केलेला आहे. सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी असं हे पीठ जरी भिजवून ठेवलं की अगदी सकाळी 5-6 मिनिटात तुम्हाला हे भाजून देता येईल. आलू पराठा बरोबर खाण्यासाठी लसणाची एक चटणी सुद्धा शेअर केलेली आहे बरं का. म्हणजे अशी ह्या आलू पराठा बरोबर एक नंबर लागते. अचानक घरामध्ये भाजीला काही नसेल तर चपाती भाकरी बरोबर तुम्हालाही खाता येईल. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स हा तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आलू पराठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका परातीमध्ये आणि मेजरिंग कपने 1.5 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 1/4 किलो प्रमाणात इथे आपण रोजच्या वापरातलं न चालता गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाच्या पीठात खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं. म्हणून गव्हाचं पीठ नेहमी न चालता मी वापरत असते. तुम्ही इथे मल्टीग्रेन आटा सुद्धा वापरू शकता. 1.5 कप गव्हाच्या पिठासाठी इथे आपण 2 मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत आणि बारीक किसणीवर आपण हे किसून घेणार आहोत. बटाटा शक्यतो हाताने न कुस्करता असा हा किसूनच घ्या. म्हणजे अगदी मॅश मस्त होईल, अजिबात त्या बटाट्याचे गुठळे राहणार नाही. तर असे हे दोन्ही बटाटे आपण या पिठावर किसून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काही बेसिक जिन्नस घालणार आहोत. इथे आपण 1/2 चमचा रोजच्या वापरातलं तिखट घेतलेलं आहे. अगदी 1/4 चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे. 1/2 चमचा आपण इथे धने जिरे पूड घेतलेले आहे. धने जिरे पूड तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही गरम मसाला पावडर वापरू शकता. अगदी 1/4 चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे आणि 1/2 चमचा ओवा हाताने छान चुरून घातलेला आहे. सोबतच 1/2 चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. तुम्ही ताजं लसूण किसून घातलं तरी सुद्धा चालू शकेल. 1 चमचा आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि 1 मुठभर ताजी हिरवीगार आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरऐवजी बारीक चिरलेला पालक सुद्धा मुठभर तुम्ही इथे वापरू शकता. तर सुरुवातीला सगळी चिनस हाताने छान आपण चोळून चोळून मळून घेणार आहोत. कारण बटाटा उकडून घेतल्यामुळे त्याला स्वतःच पाणी असतं, मॉइश्चर किंवा ओलसरपणा असतो. तर असं हे चोळून घेतणं गरजेचं आहे. आता याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आणि रोज कसं आपण पोळ्यांसाठी सैलसर पिठाचा गोळा मळून घेतो की नाही, अगदी तसाच हा पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको. तर असा हा पिठाचा गोळा तुम्ही रात्री जरी फ्रीजमध्ये मळून ठेवला आणि सकाळी तुम्हाला याचे पराठे करून देता येईल. म्हणजे अगदी सकाळच्या घाईगडबडीत खूप जास्त तुम्हाला घाई करावी लागणार नाही. नेहमी कसं आपण बटाट्याची वेगळी भाजी करतो, कणिक वेगळी भिजवतो आणि त्यापासून पराठे करतो, पण हे पराठे आज आपण एकत्र सगळं पीठ भिजवून तयार करणार आहोत. थोड्याशा वेगळ्या पद्धतीत तयार केलेला आहे. आता याला झाकून 1-10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत पटकन 2-3 मिनिटात तयार होणारी लसणाची चटणी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत. अशी चटणी तुम्ही एकदा नक्की करून पहा. अगदी मस्त खमंग खुसखुशीत आणि टेस्टी लागते. त्यासाठी स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लहान असेल तर थोडं जास्त घ्या, मोठ्या असतील तर थोड्या कमी घ्या. 2 चमचे सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. 2 चमचे आपण इथे भाजलेल्या दाण्यांचा कूट घेतलेला आहे. तुम्ही भाजलेले दाणे सुद्धा वापरू शकता. 1 चमचाभर पांढरे तीळ घेतलेले आहे. तुम्ही काळे तीळ किंवा खुरासणी सुद्धा इथे वापरू शकता. 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. याने चटणीला रंग अगदी मस्त येतो. चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालता चालू बंद मिक्सर करत असं हे आपला जाडसर किंवा याची भरड करून घ्यायची आहे. चटणी अगदीच बारीक करायची नाही तर थोडीशी अशी ही जाडसर आपल्याला करून ठेवायची आहे. काय सांगू, किती छान सुगंध सगळ्या घरात मस्त पसरलेला आहे. अशी ही चटणी तुम्ही एकदाच जर बनवून ठेवली की अगदी फ्रीजमध्ये 15 दिवस व्यवस्थित राहते. म्हणजे अचानक मुलांना सकाळच्या डब्याला चपाती बरोबर भाजीला काही नसेल तशी ही चटणी आणि चपाती तुम्ही डब्याला मुलांना देऊ शकता. पौष्टिक आहे, खमंग आहे, तर नक्की करून पहा. चटणी आपली झालेली आहे. इथे साधारणतः 8-10 मिनिटं झालेली आहेत. पीठ सुद्धा आपलं मस्त भिजून तयार झालेलं आहे. भिजल्यानंतर थोडंसं सैलसर किंवा मऊसूत होतं बघू शकता. असं हे पुन्हा पण थोडंसं मळून घेणार आहोत. खूप जास्त चविष्ट आणि मस्त पराठे लागतात. लहान मुलांना तो खूप जास्त आवडेल. मुलं जर पोळी भाजी खायला कंटाळतात किंवा खात नसतील तर असे हे पराठे त्यांना तुम्ही नक्की करून द्या. आता आवश्यकतेनुसार आपण असे हे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. इतक्या पिठाचे साधारणतः 5-6 आपले हे पराठे तयार होतात. तुम्ही जर अगदी छोटे छोटे फुलके करत असाल तर थोडे जास्त होतील, मोठे करत असाल तर थोडेसे कमी होतील. आणि सिम्पली जशी आपण चपाती पोळी कसं थोडंसं पीठ भुरभुरून लाटतो ना, अगदी तसंच आपल्याला हे पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. आणि लाटताना
त्यांना फार जास्त पातळ आटू नका, थोडंसं जाड ठेवायचं आहे, कारण बटाटा घातल्यामुळे तो चवीला अगदी पराठा मस्त लागतो. तर असंही आपण थोडंसं जाड आणि असं हे छान गोल लाटून घेतलेलं आहे. तुम्ही चौकोनी वगैरे करू शकता, मुलं त्याला जास्त अट्रॅक्ट होतील. तर असंही आपण छान लाटून घेतलेलं आहे. आता याला आपण मस्त भाजून घेणार आहोत. भाजण्यापूर्वी तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तवा मोठ्या आसेवर छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि यावर असा हा एक पराठा घातलेला आहे. मोठ्या आसेवर सुरुवातीला 1 मिनिटं एका बाजूने भाजून घेतल्यानंतर बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला छान भाजून घेणार आहोत. जर तुम्हाला गरज वाटली तरच याला थोडंसं तेल किंवा तूप फक्त ब्रश करून घ्यायचं आहे, न लावता सुद्धा तुम्हाला हे पराठे तयार करता येतील. आपण थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण हे भाजून घेणार आहोत. मोठ्या आसेवरच दोन्ही बाजूने साधारणतः 3 ते 4 मिनिटं मस्त दोन्ही बाजूने आपण खरपूस भाजून घेणार आहोत. एकदम छान मस्त सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे. तर ह्या वेगळ्या पद्धतीत आलू पराठा तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. खूप जास्त टेस्टी होतो आणि अगदी झटपट होतो. खूप जास्त याला स्टफिंग वगैरे बनवण्याची गरज लागत नाही. आलू पराठा लाटताना ती फुटण्याची भीती राहत नाही. अगदी कोणालाही जमेल इतका साधा सोपा पराठा आज आपण बघितलेला आहे. तर नक्की करून पहा. मुलं बऱ्याचदा भाज्या खायला मागत नाही तर उकडलेल्या बटाट्याऐवजी तुम्ही ते किसलेलं गाजर, मुळा, दुधी भोपळा असेल किंवा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या कोणत्याही पालेभाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. बनवण्याची पद्धत अगदी सारखी आहे. फक्त बटाटा उकडून घ्यायचा आहे. जर वेगळ्या भाज्या घालायच्या असतील तर अजिबात वाफवून घेण्याची गरज लागत नाही. कच्च्याच आपल्याला वापरायचा आहे. तर बघू शकता असे हे सगळे आलू पराठे आपण तयार केलेले आहेत. आणि आपण ही लसणाची चटणी बनवली आहे ना, तर चटणीबरोबर एक नंबर लागतं आणि न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील, कारण तोंडाला चव येणारी आणि नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी हा मस्त पौष्टिक नाश्ता आपला तयार झालेला आहे. नुसत्याच नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीच नाही तर प्रवासाला सुद्धा तुम्ही हा पराठा नेऊ शकता. आलू पराठा या लसणाच्या चटणीबरोबर एक नंबर लागतो. मला बोलूनच तोंडाला पाणी सुटतंय. तुमच्या सुद्धा नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.